घेतला? गेल्या वर्षी आजोबांनी नातू दोघं गेले होते सरकार होतं म्हणून, आता काय नाही हिंमत झाली तसा कार्यक्रम घ्यायची केला. चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे आणि तुम्हालाही माझं निमंत्रण आहे, तुम्हीसुद्धा सगळेजण पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं दर्शन घेण्यासाठी चौंडीला आपण सगळ्यांनी ताकदीने यावं. महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या माध्यमातून माझी नम्रतेची विनंती आहे की दरवर्षी 31 मेला खूप मोठा सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तिथल्या भूमीमध्ये गेल्यानंतर एक चांगली ऊर्जा सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना मिळते, तर कार्यक्रम खूप जवळ आला आहे, तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यावंसी. मागं 2 वर्ष कोविड असल्यामुळं, मागच्या वर्षी जयंती झाली त्याच्या पाठीमागं 2 वर्ष तर जयंती कोविडमुळं होऊ शकली नव्हती, पण आता खूप मोठ्या दिमाखात सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदा होते. सरकारनं यावर्षी जयंतीचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. पहिल्यांदा असं घडतं आहे की राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती सरकारच्या माध्यमातून साजरी करतं आहे. तर आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आपण ताकदीनं 31 तारखेला चौंडीला यावं. मग तिथे रोहित पवारांच्या कार्यक्रमाला का परवानगी दिली नाही किंवा असं काय विचार कुठल्या त्यांनी तिथे सगळ्यांनी सरकारनंच कार्यक्रम यावर्षी घेतलेला आहे. मग सरकारमध्ये रोहित पवार आमदार आहेच ना, त्यांचं नावही त्या पत्रिकेमध्ये आहे. त्यांनी जो जिल्हा नियोजन गेल्या वर्षी पण, गेल्या वर्षीचा विषय वेगळा, आताचा विषय वेगळा. मग आता का नाही त्यांनी कार्यक्रम घेतला? गेल्या वर्षी आजोबांनी नातू दोघं गेले होते सरकार होतं म्हणून, आता का नाही हिंमत झाली तसा कार्यक्रम घ्यायची? आता पहिल्यांदा जिल्हा नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर यांच्यामार्फत 50 लाख रुपयेचा खर्च शासन या कार्यक्रमासाठी खर्च करतं आहे. तर प्रोटोकॉलनुसार तुम्ही जर ती पत्रिका तुमच्याकडे आली असेल तर त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, पालकमंत्र्यांची आणि समाजाच्या आमदारांची नावं त्या पत्रिकेत आहेत, त्यात त्यांचं नाव आहे. त्यामुळं हा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदा तिथं होतोय. कारण त्यांनी असं म्हटलंय की आम्ही कार्यक्रमाला परवानगी मागितली मात्र ती पोलिसांनी आम्हाला नाकारली की अजूनपर्यंत दिली नाही. बघा, रोहित पवारांनी काय म्हटलं, मुळात त्यांनी कार्यक्रम घ्यायला तिथं काही गरज नाही, ह्याच्या अगोदर त्यांनी कधी कार्यक्रम तिथं घेतला नव्हता. गेल्या वर्षीच त्यांच्या आजोबांनी तिथं कार्यक्रम नातवाला लॉन्च करण्यासाठी घेतला होता. त्यांना वाटतं लोक आता येडी राहिलेले आहेत, लोक आता हुशार झाली, लोकांनी दगडं घातली, त्यांना ढोंगणाला पाय लावून पळावं लागलं. ती परिस्थिती तुम्ही सगळ्या लोकांनी बघितली ना. मग आता तुमच्या धमक होती तर तुम्ही घ्यायला पाहिजे ना कार्यक्रम. हे नाटक कशाला करायचं पोलीस पर? अरे पोलीस परवानगी नसताना घ्यायला पाहिजे ना. आम्हाला पोलिसांनी परवानगी कुठं दिली होती मागच्या वेळेस तिथं यायला? आम्ही आलो ना, या नातवाला नाजूबाला पळवलं ना. हे बघा, तुम्ही नीट विषय समजून घ्या. सरकारचाच कार्यक्रम आहे, त्या पत्रिकेत त्यांचं नाव आहे. मग दुसरा कार्यक्रम घ्यायची काय गरज आहे? त्यांना राजकारण करायचं आहे का तिथं? सरकारच नाही घेण्याबद्दल आमची हरकत नाही, मग का नाही घेतला? कशाला? अरे तुम्ही नीट विषय समजून घ्या. पहिल्यांदा घडतंय असं सरकार कार्यक्रम घेते. मी सांगतोय काय तुम्ही विचार, उगाच आडवं विचारायचं म्हणून विचारू नका. सरकार कार्यक्रम घेते, त्यात नाव आहे ना त्यांचं, स्थानिक आमदार म्हणून त्यांचं पत्रिकेत नाव आहे, तर तुम्ही समजून घेत नाही. कुणी कोण नाही म्हणतंय? तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही कोणा वाटतंय त्यांना जाऊन सांगा. त्यांना कार्यक्रम घ्यायचा असलं तर मोठा मंडप लाव, पॅन्डॉल लाव, आजोबाला घेऊन ये, तू स्वतः ये, तुझ्या घरातली सगळी घेऊन ये, कुणाचा आक्षेप नाही. आम्ही आक्षेप घेत नाही, त्यांच्या धमक नाही ती कार्यक्रम घ्यायची, आता घेऊ शकत नाही. परवानगी नसली तर घ्यायला पाहिजे ना. मला परवानगी दिली होती का मागच्या वेळेस? पोलिसांनी मला अडवलं, मी काही रडत बसलो का? त्यांनी जेव्हा त्यांचं सरकार असताना चौंडीमध्ये पवारांच्या राजकीय कार्यकिर्तीमध्ये एकदाही ते चौंडीला जयंतीला गेले नव्हते. एकदाही चौंडीमध्ये मुख्यमंत्री 4 वेळा असताना, केंद्रात केंद्रीय मंत्री असताना, राज्यात अनेक वर्ष सत्ता असताना ते तिथे गेले नव्हते. तरीसुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला का नाही? सरकार त्यांचं होतं, आम्हाला परवानगी दिली का? आम्ही तिथं स्टेज लावलेलं सुद्धा त्यांनी काढलं, म्हणून आम्ही रडत बसलो. आमच्यात हिंमत होती, आम्ही गेलो, कार्यक्रम घेतला तिथं. तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, घ्या, बिंदास घ्या, कोणाचा आक्षेप नाही, चांगला आहे ना. उलट 2 कार्यक्रम झाले तर 2 होतील, आमचा काही आक्षेप नाही त्याविषयी. बघा, हा माझा विषय नाही, वरिष्ठ आहेत ते, कधी करणार, कुणाला करणार, तो त्यांचा विषय, तो मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. बोला, दुसरा काय विषय असला बोला, दुसरा विषय असेल तर बोला. तुम्ही अजित पवारांनी विरुद्ध लढले, छोटा कार्यकर्ता कसं म्हणाल तेव्हा?
बघा, असं जर गंभीर प्रकरण आहे तर त्या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ. ज्यांच्यामुळं हे प्रकरण घडलंय त्यांच्यावरती योग्य कारवाई होईल हे मी त्यांच्या आई वडिलांना निश्चितपणे सांगतो.